मी आई ज्ञानेश्वर कव्हर स्वागत आहे आपलं डी के मल्टी सर्विसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहो आपले जे काही कास्ट व्हॅलिडिटी असते तर शालेय शिक्षणासाठी कास्ट व्हॅलिडिटीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा अगदी स्टेप बाय स्टेप ए टू झेड प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कुठे व्हिडिओ मिस करू नका चला तर मग नेमक्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आता आपण सविस्तरपणे बघूया सर्वप्रथम बघा तुम्हाला इथं दिलेल्या वेबसॉट आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर बघायचं तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन फॉर कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेटमध्ये बघा न्यू युजर रजिस्टर हिअर हा जो काय ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सॅल्युटेशनमध्ये बघा तुमचं जे काय सॅल्युटेशन असेल ते फर्स्ट नेममध्ये मिडल नेममध्ये आणि लास्ट नेममध्ये तुमचं नाव जेंडरमध्ये तुमचं जे काही जेंडर आहे ते जेंडर ईमेल ॲड्रेसमध्ये तुम्हाला ईमेल आय डी टाकून घ्यायचं आहे मोबाईल नंबरमध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तर तो ओ टी पी तुम्हाला जो काही आलेला आहे तर इथं जे काही ओ टी पीची फील्ड आहे तर या प्लीज व्हेरीफाय ओ टी पी या फील्डमध्ये तो ओ टी पी टाकायचा आणि त्यानंतर व्हेरीफाय बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं इथं व्हेरिफिकेशन ओ टी पीचं होणार आहे बघा ओके बटनवर क्लिक करायचं आहे तुमचा युजर आय डी बघा तुमचा ईमेल आय डीच असणार आहे पासवर्ड तुम्हाला सेट करायचं आहे तुमच्या सोयीचा त्यानंतर हा बाजूचा कॅप्चा कोड फिल करायचा आहे त्यानंतर सबमिटची जी काही फील्ड आहे तर ती ॲक्टिव होईल त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मेल आय डी आहे तर त्यावर एक ॲक्टिवेशन लिंक जाणार आहे तर तुम्हाला तुमचा जीमेल ओपन करायचं आहे तुमच्या जीमेलवर जी काही लिंक गेली तर तो ओ टी पी तुम्हाला इथं म्हणजेच ती लिंक इथं व्हेरीफाय करून घ्यायची त्यानंतर तुमचं इथं रजिस्ट्रेशन होणार आहे बघा यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुली प्लीज चेक युअर ईमेल अँड व्हेरीफाय व्हेरीफाय केल्यानंतर बघा तुमचा जो काही युजर आय डी आहे म्हणजेच तुमचा ईमेल आय डी तो युजर आय डेममध्ये टाकायचा आहे पासवर्ड जो काही सेट केला तो पासवर्ड टाकायचा आहे कॅप्चरकडे फिल करायचं आहे त्यानंतर इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉगिन अटनवर क्लिक केल्यानंतर बघा इथं टर्म्स अँड कंडिशन काही येणार आहेत तर ह्या टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला रीड करून घ्यायचं आहे त्यानंतर डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करायचं आहे प्रोसिड या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा टाईप ऑफ ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला एज्युकेशन हा ऑप्शन इथं निवडून घ्यायचं आहे त्यानंतर बघा या यावर क्लिक करायचं आहे आणि हा जो काही पहिला ऑप्शन आहे तर पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर खालच्या सोडायचं आहे ऑप्शन क्लिक करायचं आहे तुम्हाला नेमकी खास फॅसिलिटी कशासाठी काढायची डिप्लोमा ग्रॅज्युएशन पी जी डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मग बिलो एक्स साईम म्हणजे बारावीच्या आधीची त्यानुसार तुमचं जे काही शिक्षण असणार आहे तर, तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता बघा तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी टाकू शकता फी जी डिप्लोम्यासाठी इथं कास्ट व्हॅलिटी काढू शकता काही प्रॉब्लेम नसणार आहे ठीक आहे तर तुम्हाला याच्यापैकी जे काही एज्युकेशन आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे त्यानुसार तुम्हाला इथं नंतरचं ऑप्शन समोर येणार आहे तर बघा इथं जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये सिलेक्ट केलं तर बघा इथं जे काही कोर्स असणार आहेत तर या कोर्ससाठी तुम्हाला कोते जे काही कास्ट व्हॅलिटी लागणार आहे तर तो कोर्स तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे ठीक आहे किंवा मग तुम्ही इथं सिम्पली ग्रॅज्युएशनमध्ये सिम्पली तुम्ही बी एडसाठी सुद्धा इथं ई टी म्हणजे कास्ट व्हॅलिटी काढू शकता बेड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे एज्युकेशन येणार आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं असं तुम्ही बाकीच्यासाठी सुद्धा कास्टमिडिटी काढू शकता आता बघा तुम्हाला इथं आपलीकडे डिटेल भरून घ्यायची मॅरेजशिल स्टेटसमध्ये तुमचं मॅरेजशील स्टेटस त्यानंतर तुमच्या कास्टवर नाव जसं असेल तसं अगदी नाव इथं टाकून घ्यायचं आहे आधार नंबर टाकायचं आहे कॅलेंडरमधून तुम्हाला डेट ऑफ बर्थ इथं सिलेक्ट करून घ्यायचे ठीक आहे बघा इथं कॅलेंडरवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे तर ती इथं यादीमधून डेट आणि नी, मंथ निवडल्यानंतर सेट करू शकता त्यानंतर प्लेसमध्ये बघा तुमचं जे काही जन्म ठिकाण आहे तर ते जन्म ठिकाणसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता बघा इथं बर्फ प्लेस या ठिकाणी टाकल्यानंतर त्यानंतर कॅटेगरी अप्लायडमध्ये तुम्हाला कोणत्या कॅटेगरीसाठी अप्लाय करायचं म्हणजे कॅश व्हॅलिटीसाठी तर ती कॅटेगरी निवडायची मी इथं ओबीसी निवडली त्यानंतर ओबीसीनुसार तुमची जी काही कास्ट आहे तर बघा इथं भरपूर कास्ट देण्यात आल्या त्यामधून कास्ट निवडायची त्यानंतर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे तुमचे कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डेटला इथं मिळालं होतं तुम्हाला तर कॅलेंडरमधून ती डेट इथंसुद्धा निवडून घ्यायची ठीक आहे त्यानंतर तुम्हाला हे कास्ट सर्टिफिकेट कोणत्या जिल्ह्यातून मिळालं ते ठिकाण त्यानंतर कोणाकडून मिळालं जसं सब डिव्हिजनल ऑफिसकडून आपलं कास्ट सर्टिफिकेट मिळत असते त्यानंतर सब डिव्हिजनल ऑफिसरचं जे काही ठिकाण आहे तर ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट निवड काढताना तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट लावले होते तर यादीमधून इथं काही याद्यात काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर तुम्ही या ऑप्शनमधून कोणकोणते डॉक्युमेंट को लावले होते तर ते तुम्ही चेकबॉक्स इथं निवडून घेऊ शकता ठीक आहे बघा इथं मी ॲप्लिकेशन म्हणजे अप्लिकंट स्कूल टी सी रेशन कार्ड त्यानंतर कॉपी ऑफ कोतवाल बुक किंवा मग इथं काही जे काही बाकीचे ऑप्शन आहेत तर तुम्हाला जे काही ऑप्शन लागू होतील तर ते ऑप्शन तुम्ही इथं लागू करून घेऊ शकता ठीक आहे इथं काही कंपल्सरी नाहीत ते पण तुम्ही दोन चार तर तरी ऑप्शन इथं निवडून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथं खाली यायचं आहे खालीनंतर बघा इथं जे काही बाकीचे डिटेल आहे तर बघा तुम्हाला इथं तुमची मदर टंग कोणती आहे ती लिहायची रिजनल डायलेक्टमध्ये तुमची रिजनल लँग्वेज लिहायची जी काय असणार आहे ती त्यानंतर गॉड ऑफ गॉडस नेममध्ये तुमचं कुळदैवत तुम्ही लिहू शकता ठीक आहे तर मी इथं विठ्ठल हे कुळदैवत लिहिलेलं आहे पंढरपूरचा विठ्ठल ठीक आहे तुमचं जे काय असणार आहे तुम्ही ते इथं टाकून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर बघा इथं तुम्हाला जे काही पाच सर डिफरंट सरनेम आहेत तुमच्या नातेवाईकांमध्ये तर त्यांचे फक्त सरनेम तुम्हाला इथं टाकून घ्यायचे सरनेम वन टू थ्री फोर याच्यामध्ये सर्व टावाला टाकायचे त्यानंतर सेव्हन कंटिन्यू या क्लिक करायचं आहे सेव्हन कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो मग इथं सबमिट होणार बघा इथं आर तर ओके या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा इथं आपलं एक लोकेशन राहिलं होतं टाकायचं ठीक आहे बघा इथं सर्व सरनेम टाकल्यानंतर तुम्हाला सेवन कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे तुमचा डाटा इथं सेव्ह केला जाणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेपवर इथं पाठवण्यात येणार आहे त्यानंतर बघा आपलीकड ॲड्रेसमध्ये तुमचा जो काही ॲड्रेस आहे तर तो ॲड्रेस वन आणि ॲड्रेस टूमध्ये तुम्हाला तो टाकून घ्यायचा आहे ठीक आहे कंट्रीमध्ये डिफॉल्ट इंडिया त्यानंतर स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्टमध्ये वाशिम जिल्हा म्हणजे माझा आहे तो तुम्ही तुम्ही निवडून नु, घेऊ शकता तुमचा जो काय असणार आहे तो पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही या ॲड्रेसवर कधीपासून राहता तर ते इयर तुम्हाला फक्त निवडून घ्यायचं आहे ठीक आहे डेट ऑफ बर्थ निवडायची फक्त इयर ठीक आहे तुम्ही या ॲड्रेसवर कधीपासून राहता ते इयर त्यानंतर बघा तुमचा जर दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर यश या बटनावर क्लिक करायचं आहे परमन्ट्री करिस्पॉन्डन्स त्यानंतर अँड कंटिन्यू अवटनावर क्लिक करायचं आहे बघा आर विश्युअर ओके अवटनावर क्लिक करायचं आहे तुमचा डाटा सेव होईल आता बघा तुम्हाला इथं एज्युकेशन डिटेल फिल करून घ्यायची आहे तर ही एज्युकेशन डिटेल तुम्हाला असेंडिंग ऑर्डर निवडून घ्यायची म्हणजे इथं प्रायमरीपासून तर हायर एज्युकेशन ठीक आहे बघा प्रायमरी सेकंडरी कॉलेज आणि ऑदर अशी इथं ऑप्शन देण्यात आलेले आहेत सुरुवातीला तुम्हाला प्रायमरी ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही प्राथमिक शिक्षण कुठं घेतलं त्या शाळेचं नाव आणि पत्ता तुम्ही ॲडमिशन कधी घेतलं होतं आणि पास कधी झाले ते फ्रॉम आणि टूपर्यंत तुम्हाला ते शिक जे काही वर्ष आहे तर ते निवडून घ्यायचं आहे ठीक आहे बघा इथं दोन हजार तीनमध्ये मी प्रायमरीला होतो आणि दोन हजार दहापर्यंत प्रायमरीलाच होतो ठीक आहे त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती होती ती त्यानंतर तुमची जी काही कास्ट आहे कॅटेगरीनुसार तर ती कास्ट तुम्हाला यादीमधून निवडायची जी अशी कास्ट निवडा की तुम्ही त्यासाठीच अप्लाय करता त्यानंतर कम्प्लीट किंवा परसुईंग या बटनवर क्लिक करायचं तुमचं प्रायमरी शिक्षण इथं ॲड होणार आहे ठीक आहे असेच तुम्हाला इथं बाकीची सुद्धा डिटेल भरून घ्यायची तर बघा माझं एक शिक्षण ॲड झालेलं आता तुम्हाला परत जो काही सुरुवातीचा ऑप्शन होता एज्युकेशनमध्ये सेकंडरी एज्युकेशन निवडायचं आहे परत माहिती फिल करायची आहे असंच तुम्हाला बाकीचे सुद्धा शिक्षण जे काही असणार आहे तुमचं तर तसं फिल करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा आता मी पूर्ण शिक्षण इथं फिल करून घेतो तुम्हाला सर्व शिक्षण तुमचं फिल करून घ्यायचं बघा इथं मी प्रायमरी सेकंडरी कॉलेज परत तुमचं जर दुसरं काही कॉलेज एज्युकेशन असेल तर त्यावर क्लिक करा त्यानंतर सेव्हन कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे तुमच्या डिटेलचं सेव्ह होईल त्यानंतर फॅमिली डिटेलमध्ये बघा फर्स्ट नेम टाकायचं तुमच्या फादरचं ठीक आहे फादरचं फर्स्ट नेम टाकल्यानंतर तुमचा मिडल नेम टाकायचा आहे म्हणजे फादरचं त्यानंतर फादरचा लास्ट नेम त्यानंतर ग्रँडफादरचं फर्स्ट नेम ग्रँडफादरचं मिडल नेम ठीक आहे त्यानंतर लास्ट नेम ग्रँडफादरचं त्यानंतर तुमचा जो काय फादरचा ॲड्रेस आहे तर तो ॲड्रेस तुम्ही फिल करून घ्या जसा तुमचा ॲड्रेस असणार आहे तसा तालुका जिल्हा जो काय असणार तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथं फादर फादरचं जे काय डिस्क्रिप्शन आहे तर बघा तुमचे जर फादर शेतकरी असतील तर आधार ऑप्शन निवडा त्यानंतर फार्मर हा ऑप्शन तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ऑफिसचा ॲड्रेस जो काय आहे तर तो सुद्धा तुम्ही इथं टाकून घेऊ शकता त्यानंतर फादरचा कॉन्टॅक्ट नंबर टाका ठीक आहे तुमच्याकडे जो काय असणार आहे तो फादरचा कॉन्टॅक्ट नंबर टाकल्यानंतर इनहेरिटेड प्रोफेशन ऑफ फॅमिली म्हणजे तुमचा वंशपरांगत परंपरागत फादरचा व्यवसाय काय तर तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तर जनरल तुम्ही फार्मर टाकू शकता किंवा तुमचा जो काय असणार आहे तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर सेव या बटनावर क्लिक करून घ्यायचा तुमचा डाटा इथं सेव्ह होईल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बघा तुम्हाला एक ऑप्शन आलेला असेल बघा इथं शेवटचं ऑप्शन आहे इज अप्लिकन फादर्स लिटरेट तर यशनो ऑप्शन तुम्ही इथं निवडून घेऊ शकता काही अडचण नाही त्यानंतर सेव्हन कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे आता बघा जर तुमचं इथं फॅमिली मायग्रेशन डिटेल असेल काय तर ती तुम्ही फिल करून घ्यायचे नसेल तर मग सेव्हन कंटिन्यू बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे से। सेव्हन कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर बघा फॅमिली कास्ट व्हॅलिडी डिटेल तुमच्या फॅमिलीमध्ये जर एखाद्यानं कास्ट व्हॅलिटीसाठी अप्लाय केलं असेल तर तुमच्यासाठी हा ऑप्शन लागू होणार आहे नसेल तर मग सिम्पली तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे ठीक आहे जर अप्लाय केला असेल तर मग तुमचं इथं कास्ट व्हॅलिटी काढण्यास आणखीन सहाय्य होऊ शकते ठीक आहे नसेल तर सिम्पली मग इथं तुम्ही सेव्हन कंटिन्यू या बटनावर क्लिक करून घेऊ हो शकता ठीक आहे माझ्या केसमध्ये इथं काही डिटेल नाही आहे सेव्हन अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा फॉर्म अजून समोर जाणार आहे तर बघा आता तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर इथं जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत तर बघा इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ऑफ अप्लिकंट ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये पाहिजेत त्यानंतर फॉर्म सेवन्टीन पाहिजेत तुम्हाला ठीक आहे त्यानंतर फॉर्म थ्री पाहिजेत कॉलेजचं फिफ्टीन एचं सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडं त्यानंतर आपली अप्लिकंटचा फोटो पाहिजेत अप्लिकांटचे सिग्नेचर पाहिजेत त्यानंतर अप्लिकंटच्या पॅरेंट्सचे सिग्नेचर पाहिजेत ठीक आहे तसेच तुम्हाला खालीसुद्धा डॉक्युमेंट पाहिजेत आहेत तर बघा इथं तुमचे जे काही कास्ट आहे ठीक आहे तर बघा जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे तुमचं तर तुम्हाला ते ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे आणि इथं जे काही साईज देण्यात आलेली तर याच साईजमध्ये आणि याच फॉर्मॅटमध्ये अपलोड करून घ्यायचं पिकअप फाईल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचं जिथं काही का सर्टिफिकेट असेल ते तुम्ही मग इथं सिलेक्ट करून घ्यायचं व्ह्यू अपलोडेड फाईलमध्ये तुम्ही तुमचं सर्टिफिकेट इथं अपलोड झालेलं पाहून घेऊ शकता आता बघा तुम्हाला इथं ओरिजिनल अफिडेविट ऑफ फॉर्म सेव्हन्टीन अपलोड करून घ्यायचं आहे तर फॉर्म सेव्हन्टी फॉर्म थ्री आणि जो काही फिफ्टीन फॉर्म लागतो तर तो नेमका कसा पाहायचा बघा तुम्हाला काय करायचं मेन वेबसाईट राहायचं आहे त्यानंतर बघा इथं जनरल इन्फॉर्मेशन अँड डाऊनलोड फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा इथं एज्युकेशनमध्ये तुम्हाला डिटेल दाखवण्यात आली असेल बघा इथं फॉर्म सेवन्टीन आहे फॉर्म थ्री आहे त्यानंतर फॉर्म फिफ्टीने सुद्धा इथं दाखवण्यात आलेलं आहे तर तुम्हाला शंभर रुपयाचा बॉन्ड घ्यायचा आणि शंभर रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला एक फॉर्म थ्रीचा फॉर्मॅट लिहायचा आहे आणि एक फॉर्म सेवन्टीनचा फॉर्मॅट लिहायचा तर नेमका फॉर्म थ्रीचा फॉर्मॅट कसा असतो बघा तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर या टाईपमध्ये तुमचा इथं तो फॉर्मॅट असतो तो तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे ठीक आहे महासेवा केंद्रावर जायचं जा तुम्हाला त्यांना सांगायचं की आम्हाला फॉर्म थ्रीचा फॉर्मॅट पाहिजे आणि फॉर्म सेवन्टीनचा पाहिजे तुम्हाला इथं दोन बॉन्ड लागणार बघा इथं नेमका फॉर्मॅट कसा आहे तुम्ही तो पाहून घेऊ शकता ठीक आहे असाच तुम्हाला फॉर्म डाउनलोड केलं म्हणजे फॉर्मॅट लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला तो फॉर्म जो कासणार आहे म्हणजे बॉन्ड तर तो इथं स्कॅन करून घ्यायचा आहे बघा इथं सुद्धा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे तुम्हाला यावर प्रिन्सिपलकडून सहीशी काय घ्यायचा असतो आणि बाकीची सुद्धा डिटेल भरून घ्यायची ठीक आहे तर बघा आता ओरिजनल अफिडेव्हिट फॉर्म सेवन्टीन आता अपलोड करूया फाइल फाईल यापटना तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो मग तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता ठीक आहे तर बघा आता आपण फॉर्म सेवन्टीन अपलोड करू पिकअप फाईल बटनावर क्लिक करायचं आहे तुमचा जिथं काही फॉर्म सेवन्टीन असणार आहे स्कॅन केलेला ओरिजिनलमध्ये तो स्कॅन करायचा आहे ठीक आहे तोच मग इथं तुम्हाला अपलोड करून घ्यायचा बघा इथं फ्यू अपलोडेड फाईलमध्ये तुम्ही बॉन्ड अपलोड केला का नाही तुम्ही इथे पाहून हो घेऊ शकता ठीक आहे बघा इथं फॉर्मॅट दाखवण्यात आलेलं आहे तसंच तुम्हाला इथं फॉर्म थ्रीसुद्धा अपलोड करून घ्यायचं आहे तुमचा जिथं काय फॉर्म थ्री आहे तर पिकअप फाईल्या बटनावर क्लिक करायचं आहे तुमचा जिथं काय फॉर्म थ्री आहे ठीक आहे तर तो अपलोड मग इथं करून घ्यायचा व्ह्यू फाईल बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नका फॉर्म अपलोड कोणता केला हे तुम्ही पाहून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर बघा इथं फिफ्टीने आता आपण अपलोड करूया फिफ्टीने जे काय असणार आहे तर ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे तुम्हाला ते शाळाकून किंवा मग कॉलेजकून भेटू शकते ठीक आहे बघा व्ह्यू फाईल यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही नेमका कोणता डॉक्युमेंट अपलोड केला तुम्ही ते इथं पाहून घेऊ शकता आता बघा तुम्हाला इथं फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे तर बघा इथं आपल्याकडचा फोटो जो काही फॉर्मॅट दाखवण्यात आलेला आहे या फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचं आहे पिकअप व्हायला बटनवर क्लिक करायचं आहे पिकअप व्हायला बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जिथं काही फोटो असणार आहे तर तो फोटो मग तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे फोटो अपलोड झाला का नाही तर इथं रिव्ह्यू तुम्हाला मग त्याचा पाहाय मिळणार आहे ठीक आहे बघा इथं फोटो अपलोड झालेला आहे आता बघा तुम्हाला इथं अप्लिकेंटची सिग्नेचर अपलोड करायचे आहे तर सिग्नेचर नेमका कोणता फाईल फॉर्मॅट आहे साईज वगैरे जे काही दाखवण्यात आले त्यानुसार तुम्हाला ते अपलोड करायचं आहे पिकअप या बटनावर क्लिक करायचं आहे तुमचे जिथं काही सिग्नेचर असणार आहे तर ती सिग्नेचर तुम्हाला मग इथं सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर सिग्नेचर जे काही सिलेक्ट केली तर बघा इथं फाईल फॉर्मॅट जो काय दाखवण्यात आलेलं आहे त्यानुसारच जिथं अपलोड झालेलं तुम्हाला दिसणार आहे आता बघा तुम्हाला तसेच पॅरेंटचे सुद्धा सिग्नेचर इथं अपलोड करून घ्यायचं आहे इथं जो काही फाईल फॉर्मॅट आणि जे काही फाईल साईज दाखवण्यात आली आहे त्यानुसारच तुम्ही इथं डॉक्युमेंट अपलोड करून घ्या जर तो त्या साईजमध्ये असेल तरच इथं डॉक्युमेंट अपलोड झालेला दिसणार आहे ठीक आहे बघा इथं जी काही साईज दाखवण्यात आली त्यानुसारच अपलोड करायचा नाही तर मग इथं डॉक्युमेंट अपलोड होणार नाही ठीक आहे तर बघा मी आता डॉक्युमेंट अपलोड करत आहे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू त्याचा पाहायला मिळणार आहे आता बघा तुम्हाला इथं आधारसुद्धा काही डॉक्युमेंट लागतात तुमचे जे काही कास्ट आहेत तर त्याचा क्लेम करण्यासाठी तर इथं जे काही ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत तर यापैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असला पाहिजेत सुप्री तुमच्याकडं तुमचं जे काही प्रायमरीचं स्कूलिंग सर्टिफिकेट आहे किंवा मग निर्गम उतार आहे तो तुम्ही इथं अपलोड करून घेऊ शकता किंवा मग बाबाचं सुद्धा जे काही प्रायमरीचं स्कूलिंग सर्टिफिकेट आहे म्हणजे टी सी किंवा मग निर्गम उतारा तर तो सुद्धा तुम्ही इथं अपलोड करून घेऊ शकता तुम्हाला कमीत कमी एक डॉक्युमेंट इथं अपलोड करून घ्यायचा असतो ठीक आहे तर बघा इथं मी आपलिकंटचा स्कूलिंग सर्टिफिकेट आणि आपलिकंटच्या पॅरेंट्सचं स्कूलिंग सर्टिफिकेट अपलोड करत आहे ठीक आहे तुमच्याकडे जो काय डॉक्युमेंट इथं असणार आहे त्यापैकी कमीत कमी एक डॉक्युमेंट तुमच्याकडं तो असायलाच पाहिजे तर जो डॉक्युमेंट असणार आहे तो तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता बघा इथं डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर इथं ते अपलोडसाठी येणार आहेत आणि त्याचा साईल फाईलचे काही फॉर्मॅट आहे तर तोसुद्धा इथं दाखवण्यात आलेला असेल तर बघा इथं मी जो काही डॉक्युमेंट अपलोड करत आहे तर त्याचा फाईल फॉर्मॅट बघून या तुम्ही त्यानंतर पिकअप फायला बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जो काही इथं ऑप्शन निवडला त्यानुसार तुम्हाला तो इथं रिलेवंट डॉक्युमेंट लागणार आहे तर मी त्या अप्लिकंट स्कूल लिविंग सर्टिफिकेट आणि अप्लिकंट पॅरेंटचं लिविंग सर्टिफिकेट अपलोड करणार आहे बघा व्यू अपलोडेड डॉक्युमेंटमध्ये तुम्ही तो जो काही डॉक्युमेंट अपलोड केला तर तो पाहू शकता बघा इथं मी निर्गम अपलोड केलेला आहे त्यानंतर आपल्याकडच्या पॅरेंटचा म्हणजेच फो फादरचा इथं निर्गम उतार अपलोड करत आहे पिकअप फायला बटनवर क्लिक करायचं आहे पिकअप फायला बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडच्या स फादरचा जो काही जिथं निर्गम उतार असणार आहे तो मग तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे बघा इथं अपलोड होता डॉक्युमेंट प्रोसेसिंग दाखवत आहे त्यानंतर ही अपलोडेड फाईलमध्ये तुम्ही तो पाहून घेऊ शकता ठीक आहे बघा इथं तुम्हाला तो दाखवण्यात आलेला असेल तुम्ही तो इथं व्यवस्थित डॉक्युमेंट ओरिजिनलमध्ये अपलोड करून घ्यायचा आहे आता बघा या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही दुसरं असेल हे नाही तर मग हे जे काही खालचे डॉक्युमेंट आहेत तर तो तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता ठीक आहे जो काही तुम्ही डॉक्युमेंट निवडणार आहात तो मग इथं तुम्हाला तुम 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 अपलोड करून घ्यायचा असतो ठीक आहे पिकअप फायला बटनावर क्लिक करायचं आहे तुमचा जिथं काही अको डॉक्युमेंट आहे तर तो मग तिथं सिलेक्ट करून घेऊ शकता ठीक आहे तर बघा मला इथं खालचा डॉक्युमेंट काही अपलोड करायचं काम नाही आहे त्यामुळे मी तो अनटिक करून घेतो ठीक आहे बघा त्यानंतर सेवन कंट्री या बटनवर क्लिक करायचं आहे जर तुम्ही शुअर असाल तर मग ओके बटनावर क्लिक करायचं आहे ठीक आहे तर बघा इथं मी अँटिक केला आता सेव्हन कंटिन्यू बटनवर क्लिक के केल्यानंतर आपला जो काही फॉर्म आहे तर तो मग इथं पुढे जाणार आहे ठीक आहे तर बघा आता आपला फॉर्म समोर जात आहे व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड केले का नाही ते पाहून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथं आपल्याकडे इन्फॉर्मेशन सगळी तुम्हाला व्य व्यवस्थित बघून घ्यायची बघा इथं आपल्याकडचं नाव त्यानंतर बाकीचे जे काही डिटेल आहे सगळी तुम्हाला अगदी व्यवस्थित डिटेल पाहून घ्यायची याच्यामध्ये जर काही चुकलं असेल तर तुम्ही ते आत्ताच करेक्ट करून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर तुम्ही करेक्ट करू शकत नाही त्यामुळं आताच व्यवस्थित पाहायची तुमचं डेट ऑफ बर्थ अप्लिकेंट नेम कास्टची डिटेल तुमचा सिरियल नंबर तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला ती कोणाकोण भेटली कधी भेटली सर्व काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप टू झेड प्रोसेस इथं मी दाखवत आहे तुम्हाला ती व्यवस्थित पाहून घ्यायची आहे तुम्ही काय माहिती भरली तर शॉर्टली आता तुम्हाला ती इथं प्रिव्यूमध्ये पाहायला मिळत आहे ठीक आहे बघा सरनेम वगैरे व्यवस्थित भरले का तुमचे मदर टंग व्यवस्थित भरली का रिजनल जे काही डायलेक्ट आहे म्हणजे तुमचं रिजनल तुमची लँग्वेज बोली भाषा व्यवस्थित भरली का कुलदैवत व्यवस्थित भरलं का पत्ताबरोबर भरला का सगळं काही का तुम्हाला पाहून घ्यायचं त्यानंतर आपलीकडनं एज्युकेशन डिटेल तुम्ही असेंडिंग ऑर्डरमध्ये भरली का बघायतं मी प्रायमरी भरली सेकंडरी भरली त्यानंतर ग्रॅज्युएशन भरलं पीजी भरलं ठीक आहे तुम्हाला व्यवस्थित इथं पाहून घ्यायचं आहे तुम्हाला जी काही केस लागू होईल त्यानुसार तुम्हाला इथं डिटेल भरून घ्यायची ठीक आहे बघा इथं फॅमिली डिटेलमध्ये सुद्धा व्यवस्थित फॅमिली डिटेलसुद्धा तुम्हाला इथं व्यवस्थित भरून घ्यायची आहे ठीक आहे काही करायची नाही काय नाही व्यवस्थित तुम्हाला, नांतर, नांतर तुम्हाला डिटेल इथं पाहून घ्यायचे नंतर नंतर खूप प्रॉब्लेम येतो ठीक आहे त्यामुळे आधीच तुम्हाला व्यवस्थित सगळं पाहून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा फॅमि फॅमिली मायग्रेशन डिटेल जर काय असेल तर ती पाहून घ्यायची फॅमिली कास्ट काय स्वडि डिटेल्समध्ये बघा तुम्हाला जर काही लागू होत असेल तर ती डिटेल इथं भरून घ्या माझ्या केसमध्ये असं काही नव्हतं त्यामुळे मी ती भरलेली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट अपलोड तर तुम्ही नेमके डॉक्युमेंट कोणते अपलोड केले तर ते परत तुम्ही पाहून घेऊ शकता इथं ठीक आहे बघा इथं कास्ट सर्टिफिकेट ऑफ अप्लिकंटमध्ये तेच कास्ट सर्टिफिकेट तुम्ही अपलोड केलं का नाही तर ना? ते तुम्ही इथं व्ह्यू डॉक्युमेंटमध्ये पाहू शकता बघा इथं फॉर्म सेवन्टीन अपलोड केला का नाही तुम्ही तो व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे ठीक आहे व्ह्यू या बटनावर क्लिक करून तुम्ही ते पाहून घेऊ शकता त्यानंतर फॉर्म थ्री बघा इथं व्ह्यू अपलोडेड फाईलमध्ये तुम्ही तोच अपलोड केला का नाही तो पाहू शकता ठीक आहे त्यानंतर परत फिफ्टीने तर फिफ्टीने जे काय सर्टिफिकेट आहे तर कॉलेज किंवा तुमचं श शाळा तुम्हाला देत असते तर जे दिलेला डॉक्युमेंट तुम्ही इथं पाहून घेऊ शकता बघा तुमचा फोटो सिग्नेचर आपल्याकडे सिग्नेचर सुद्धा इथं पाहायला मिळत असेल आणि अदर रिलेव्हन डॉक्युमेंटमध्ये तुम्ही जो काय डॉक्युमेंट अपलोड केला तोच अपलोड केला काही के इथं पाहून घेऊ शकता व्ह्यू अपलोडेड फाईल या डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर ठीक आहे तुम्हाला इथं स्क्रीनवरती पाहायला मिळत असेल जर सगळी डिटेल व्यवस्थित असेल तरच तुम्हाला इथं कॅपचो कोड फिल करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला परत एकदा मॉडिफिकेशनसाठी येणार आहे जर काही चुकलं असेल तर कॅन्सल करा नाही तर मग फायनल सबमिट या अबॉटवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला आता इथं अप्लिकंट पेमेंट स्टेटस पाहून घेऊ शकता तुम्ही मेक तुम पेमेंट अबॉटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं शंभर रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे तुमचं जे काय पेमेंट आहे तर तुम्हाला जे काही योग्य मेथड वाटेल तर त्या मेथडने तुम्ही इथं पेमेंट करून घेऊ शकता सगळ्यात सिंपली म्हणजे इथं तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा पेमेंट करून घेऊ शकता शंभर रुपयाचे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे शंभर रुपयाचं पेमेंट केल्यानंतर बघा तुमचा इथं जो काही फॉर्म आहे तर तो बघा इथं फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला दिसणार आहे आणि तुम्हाला इथं ॲप्लिकेशन आय डी येणार आहे ॲप्लिकेशन आय डी आल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो इथं सक्सेसफुली सबमिट झालेला मग तुम्हाला दिसणार आहे तर तुमची ही जी काही पावती आहे फॉर्मची तर ती तुम्हाला रिसिप्ट इथं काढून घ्यायची आहे पेमेंटची रिसिप्ट आणि तुमचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा सुद्धा तुम्हाला इथं लागणार आहे ठीक आहे बघा इथं जी काही माहिती दाखवण्यात आली तर तुम्ही इथे पाहून घेऊ शकता ठीक आहे बघा इथं जी काही माहिती आली तर तीस दिवसाच्या आतमध्ये तुमचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर तुम्हाला तो जवळच्या समजकालीन ऑफिसमध्ये द्यायचा आहे बघा इथं अप्लिकेशन स्टेटसमध्ये तुमचं जे काही स्टेटस आहे तर ते सध्या इथं पेंडिंग दाखवत आहे ज्यावेळेस तुम्ही इथं समाज कल्याणला फॉर्म आहे त्यावेळेस मग तुमचा स्टेटस इथं अप्रूव्ह झालेला तुम्हाला मग दिसणारे काही त्रुटी राहिले इथं त्रुटीसुद्धा इथं दाखवू शकतात बघा डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये बघा तुम्हाला तुमचा फॉर्म जो काही तर तो डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि याची प्रिंट पाडून घ्यायचे आहे फॉर्मचे प्रिंट पाडल्यानंतर तुमचे जे काही ऑदर रिलेव्हंट डॉक्युमेंट आहेत तर ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं लावायचे आहेत आणि ॲप्लिकेशनमध्ये जी काही तुम्ही माहिती फिल केली त्यानुसार जे जे काही रिलेवंट डॉक्युमेंट आहेत तर ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या फॉर्मला जोडायचे आहेत आणि हा जो काही फॉर्म आहे तर तो मग तुम्हाला इथं तुमच्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये द्यायचा आहे त्यानंतर जे काय अधिकारी सांगतील त्यानुसार तुम्हाला इथं डिसिजन घ्यायची आहे पेमेंट रिसिप्टमध्ये बघा इथं डाउनलोड पेमेंट रिसिप्ट या बटनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं पेमेंटचीसुद्धा प्रिंट काढून घ्यायची आहे एक रिसिप्ट जी काय असणार आहे तर एक समाज कल्याण ऑफिसमध्ये राहील आणि एक तुमच्याकडे राहणार आहे ठीक आहे बघा याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे याची प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला ती फ्युचर रेफरन्समध्ये कामी येणार आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला काय अडचण आली तर जवळचं जे काही कल्याण ऑफिस आहे तर तुम्ही तिथं माहिती घेऊ शकता जर तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला इथं कॉलेजचं करून लेटरसुद्धा इथं सोबत लागणार आहे बघा इथं हेल्पमध्ये जे काही माहिती दाखवण्यात आली आहे तुम्ही ते पाहू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला हा काच क्वालिटीचा ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र